नमस्कार, रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजवर या चॅनलवर आपण अनेक लेखन स्पर्धांची माहिती घेतली आहे, तर आजही तुम्ही थंबनेल पाहिलं असेल की भारतीय टपाल विभागाचे राष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा घोषित झाली आहे. ती स्पर्धा ची पूर्ण माहिती मी या चॅनलवर देणार आहे, त्यामुळे चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलवर अनेक मराठी लेखकांना किंवा नवलेखकांना प्रोत्साहनपर लेखन स्पर्धांची माहिती सांगितली जाते आणि त्याचे निकालही कळवले जातात. आता बरेच जणांचा, नवीन लोकांचा प्रश्न असतो की निकाल कुठे कळवले जातात. त्यासाठीच मी सांगते, आपला जो व्हॉट्सअप चॅनल आहे, रायटर शीतल नावाचा व्हॉट्सअप चॅनल आहे, या चॅनलवर तुम्ही पाहत असाल की इथे लेखन स्पर्धांची जशी माहिती सांगितली जाते तसेच त्याचे निकालही वेळोवेळी कळवले जातात. आता इथे तुम्ही पाहत असाल की या स्पर्धा आहेत आणि हे आज कथा स्पर्धांचे निकाल. त्यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला सगळी माहिती हवी असेल तर रायटर शीतल हा व्हॉट्सअप चॅनलही जरूर फॉलो करा, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अनेक वेगवेगळी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल. तर आत्ता पाहूयात की ही स्पर्धा आहे कुठे. आता कुठलीही राष्ट्रीय स्पर्धा ज्यावेळेला असते किंवा एखादी सरकारकडून एखादी स्पर्धा असते, त्यावेळेला त्यांच्या गव्हर्नमेंट किंवा ऑफिशियल साईटवर जाऊनच माहिती काढावी, म्हणजे आपल्याला खरी आणि योग्य माहिती मिळते. त्यामुळेच मी या स्पर्धेची जेव्हा माहिती मिळाली, ढाई आखर पत्रलेखन स्पर्धा, तर त्याची माहिती दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे जी आहे, त्यांची गव्हर्नमेंट साईट, त्याच्यावर जाऊन पाहिली आणि तिथलीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हीही ही वेबसाईट पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता की PIB.government.gov.in, सो याच्यावरची जी माहिती ती करेक्ट असते. तर त्यांची काय आहे, टपाल विभागाची पत्रलेखन स्पर्धा 14 डिसेंबरपर्यंत तुम्हाला पाठवायचे आहेत. तर वेळ आहेत, अजून 17-18 दिवस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पाठवू शकता. तर पत्रलेखन म्हणजे पत्र लिहून पाठवायचं आहे. तर पत्र का पत्रलेखन स्पर्धा का भरवली असेल, तर आजकाल तुम्ही पाहताय की पत्र लिहून आपल्याला अनेक वर्ष उलटलेत पत्र लिहून, त्यामुळे त्याला प्रोत्साहन द्यायला ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि ही दरवर्षी याचं आयोजन केलं जातं आणि याचा निकालही कळवला जातो. तर याचा तुम्ही पहा की विषय त्यांनी दिलेला आहे, लेखनाचा आनंद डिजिटल युगात पत्राचे महत्त्व. तर हा विषय आहे, हा तुम्ही लिहून घ्या, लेखनाचा आनंद डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व. या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील 2.5 आखर पत्र लेखन स्पर्धा आहे. ओके, इथे त्यांनी पत्ता दिला आहे. पत्ता तर मी तुम्हाला देईलच, आपल्या डिस्क्रिप्शनमध्येही देईल आणि व्हॉट्सअप चॅनलवरही देईल. तर ही पत्र कधी आहे, पत्राची शेवटची तारीख 14 डिसेंबरपर्यंत तुम्हाला लिहिलेली पत्र पाठवायची आहेत. लिहिलेली म्हणजे हस्तलिखित पत्र, टाईप केलेली, प्रिंट काढलेली चालणार नाहीत. आणि भाषा कुठली, तर इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेत, इथे तुम्ही पहा. त्यामुळे तुम्ही मराठी भाषेतही लिहू शकता, त्यामुळे अजिबात काळजी करू नका की मला इंग्रजी येत नाही, हिंदी येत नाही, तर तुम्ही मराठीतही लिहून पाठवू शकता. स्पर्धा 2 वयोगटांसाठी आहे, 18 वर्षापर्यंत आणि 18 वर्षाच्या पुढचे स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. तर तुम्ही कुठल्या वयोगटात मोडता त्याप्रमाणे तुम्हाला स्पर्धेसाठी सहभागी व्हायचे आहे. पाठवायची कशी आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला पहा, A4 आकाराच्या कागदावर तुम्हाला 1000 शब्दांच्या मर्यादेत तुम्हाला ही पाठवायची आहे. ओके, सो आंतरदेशीय पत्र जर असाल तर 500 शब्दांची मर्यादा आहे. सो ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. जर तुम्ही लिफाफा पाठवत असाल, लिफाफा श्रेणीत जर तुम्ही पाठवत असाल, तर तुम्ही A4 आकारावर पाठवायची आहे आणि त्याच्यामध्ये 1000 शब्दांची मर्यादा तुम्ही A4वर लिहू शकता. आणि जर आंतरदेशीय पत्र पाठवणार असाल तर 500 शब्दांपर्यंत तुम्ही याच विषयावरचा वरचे पत्र लिहू शकता. तसेच फक्त हस्तलिखित पत्रेच स्वीकारले जातील, हे लक्षात ठेवावे. आता जर तुम्ही लिफाफा पाठवणार असाल किंवा आंतरदेशीय पत्र, सो ह्या दोन गोष्टीच तुम्हाला पाठवायच्या आहेत आणि त्या पण टपाल विभागाच्या.
ओके, त्यामुळे जवळच्या पोस्टवर जाऊन बघा, तिथे त्यांचे लिफाफे असतात. म्हणजे लिफाफे म्हणजे थोडक्यात एक एनवलप असतं, जे पोस्टाचं एनवलप असतं, आणि आंतरदेशीय पत्र तर तुम्हाला माहितीच असेल. तर त्याच्यावर तुम्हाला त्या ज्या आंतरदेशीय पत्रावर त्याच्यावर लिहायचं आहे 2.5 आखर पत्र, ओके, हे लिहायचं आहे. आणि याच्यासोबत तुमचे नाव, ओके, तुमच्या वयाचा पुरावा म्हणून देखील एक प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्याच्यावर तुम्ही स्वहस्तेच लिहायचं आहे की मी प्रमाणित करतो की 1/1/2024 रोजी माझे वय 18 वर्षाहून कमी किंवा अधिक. सो ज्या तुम्ही त्याच्या वयामध्ये असाल त्याप्रमाणे तुम्हाला एका पत्राच्या शेजारी तुम्हाला हे लिहायचं आहे, तुमचं प्रमाणपत्र, की मी 1/1/2024 रोजी 18च्या खाली आहे किंवा 18च्या वर आहे. यासोबतच तुम्हाला बक्षीसं जर पाहायची असतील तर बघू शकता, इथे लिहिलेली आहेत, प्रथम श्रेणीत विभागीय स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकं 25,000, 10,000 आणि 5,000 अशी बक्षिसं आहेत. तर राष्ट्रीय स्तरावरील फेरीत जर पहिल्या 3 विजेत्यांना 50,000, 25,000 आणि 10,000 अशी बक्षिसं दिलेली आहेत. ओके, सो ही अशी बक्षिसं ते देणार आहेत. विभागीय स्तरावर निवडलेली पत्रे राष्ट्रीय स्तरावर फेरीसाठी विचारात घेतली जातील. ओके, सो तुमच्या तुम्ही कसं पत्र लिहिता त्यानुसार तुमची विभागीय का राष्ट्रीय, म्हणजे विभागीय स्तरावर जर तुम्ही खूपच चांगलं पत्र लिहिलं तर ते काही शॉर्टलिस्ट करून राष्ट्रीय स्तरावर पण ती निवडली जातील. त्यामुळे अशा पद्धतीचे पत्र लिहा, आणि दोन्हीला बक्षीसं आहेत. आणि याच्यासोबत तुम्हाला पाठवताना काय पाठवायचं आहे, तुमचं नाव, ओके, नाव, नंतर फोन नंबर, तुमचा पत्ता आणि तुम्ही कुठून पाठवत आहात याच्याबद्दल हे सुद्धा त्यांच्या सोबत पाठवायचं आहे. म्हणजे ते तुम्हाला जर गरज असेल तर संपर्क, आता काही जणांना पत्ता द्यायचा नसतो, मोबाईल नसतो द्यायचा, नसेल द्यायचं तरीही चालेल, पण तुमचं नाव जरूर लिहा आणि तुमचा थोडक्यात पत्ता हा लिहून पाठवला तरी चालेल. ओके, यांचा निकाल कधी लागणार आहे हे पण त्यांनी दिलं आहे, 23 जानेवारी 2025. ओके, निकाल पण त्यांच्या ऑफिशियल साईटवरच लागेल, जशी ही आहे ऑफिशियल साईट, तर इथेच निकाल लागेल. मला जेव्हा कळेल या तारखेला निकाल लागलेला, तोही मी आपला जो व्हॉट्सअप चॅनल आहे मगाशी दाखवलेला त्याच्यावर ही लिंक शेअर करेल. म्हणजे तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला सहज कळून जाईल. समजा मी विसरले तर तुम्ही मला जरूर सांगा की मॅडम निकाल लागला का, आम्हाला ती लिंक पाठवा. ओके, सो जरूर कळवेल तुम्हाला, 23 जानेवारीला त्याचा निकाल घोषित होणार आहे. तर 23 तारखेला आपण वाट बघू आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा निकाल कळून जाईल. सो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर मला कळवा. आपला रायटर शीतल व्हॉट्सअप चॅनल ही जॉईन करा, आणि अशाच पद्धतीच्या अनेक स्पर्धा इथे होत असतात, त्याची माहिती कळत असते, त्याच्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.